प्रिय पालक हो आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। नमस्कार। याआधी आपण अंकांचा लहान मोठेपणा समजून घेतला, आता आपण शिकणार आहोत प्रत्यक्ष दिलेले अंक चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने कसे लावावे। तर आपण आधी समजून घेऊया, नंतर तुम्ही सराव करायचा। आता माझ्या हे तीन अंक मी ठेवलेले आहेत, बघा 3, 5 आणि 1 हे तीन अंक माझ्या समोर आहेत। या तीनही अंकांना आपल्याला चढत्या क्रमाने लावायचं आहे। तर चढत्या क्रमाने अंक लावत असताना ज्याप्रमाणे आपण घसरगुंडीवर तुम्ही पाहिलं किंवा जिना चढत असताना आपण सर्वात आधी कोणत्या पायरीवर पाय ठेवतो, पहिल्या पायरीवर पाय ठेवतो, नंतर दुसऱ्या पायरीवर ठेवतो, म्हणजे आपण लहान अंकाकडून मोठ्या अंकाकडे जातो। तर त्याच पद्धतीने आपल्याला आता चढत्या क्रमाने हे अंक लावत असताना सर्वात आधी आपल्याला कोणता अंक घ्यायचा आहे, कोणता लहान अंक घ्यायचा आहे। चढत्या क्रमाने अंक लावत असताना सर्वात आधी आपण लहान अंक घेऊया। कोणता अंक आहे याच्या तीन अंकांमध्ये लहान अंक? एक अंक लहान आहे। दुसरा या अंकाचा लगतचा मोठा अंक, एकपेक्षा मोठा अंक, लगतचा मोठा अंक कोणता आहे? हा 3 अंक आहे, म्हणून आपण 3 अंक या ठिकाणी ठेवूया। आणि शेवटी आहे मोठा अंक 5 उरलेला, जो काही अंक उरलेला असेल तो आपण 3 नंबरवर ठेवायचा। अशा पद्धतीने या तिघही अंकांना आपण चढत्या क्रमाने ठेवलं, 1, 3, 5। वाचून दाखव श्लोक चढत्या क्रमाने। 1, 3, 5। रोनक 1, 3, 5। अशा पद्धतीने आपण हे अंक चढत्या क्रमाने लावले। आता याच अंकांना आपण उतरत्या क्रमाने लावूया। उतरत्या क्रमाने लावत असताना ज्या पद्धतीने आपण घसरगुंडीवर चढलो की नाही, वरती वरून खाली आलो, म्हणजे जास्त कडून कमीकडे कमीकडे आलो, म्हणजे उतरता क्रम लावत असताना आपल्याला सर्वात आधी मोठा अंक घ्यायचा असतो। मग या 3 अंकांमध्ये आपण ओळखायचं मोठा अंक कोणता आहे। तर या 3 अंकांमध्ये आहे मोठा अंक 5, म्हणून आपण सर्वात आधी कोणता अंक घेऊया? 5 हा अंक घेऊया। यानंतर याच्यापेक्षा लगतचा लहान अंक कोणता आहे? 3 अंक आहे। बघा हा 3 अंक आहे, 5 पेक्षा या 3 अंकांमध्ये 5 पेक्षा लगतचा लहान अंक आहे 3, म्हणून आपण दुसऱ्या क्रमांकावर हा 3 अंक ठेवूया। आणि उरलेला जो अंक असेल सर्वात लहान तो तिसऱ्या क्रमांकावर ठेवूया। म्हणून हे दिलेले अंक आपण उतरत्या क्रमाने लावले, कसे आले मग ते 5, 3 आणि 1। वाच बरं रोन। 5, 3, 1। श्लोक 5, 3, 1। चला तर मग अशा पद्धतीने आपण चढता क्रम आणि उतरता क्रम क्रमाने अंक कसे लावावे हे शिकलो। आता आपण तुम्ही मला उतरता क्रमाने आणि चढत्या क्रमाने अंक लावून दाखवायचे, ओके?